बदलापूरच्या मॅरेथॉन नगरीगृह संकुलात नागरिकांनी उभारलेल्या कचरा वर्गीकरण शेडवर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली. हा शेड रस्त्यावर उभारलेला असल्यानं ही कारवाई केल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पालिकेनं तोडलेलं शेड पुन्हा उभारून द्यावं, अन्यथा उपोषण करू असा इशारा सोसायटीतील रहिवाशांनी दिलाय. बदलापूरच्या शिरगाव परिसरातील मॅरेथॉन गृहसंकुलात नागरिकांनी कचरा वर्गीकरण शेड उभारला होता. या शेडमध्ये गृहसंकुलातील रहिवाशी रोज कचऱ्याचं वर्गीकरण करत होते. त्यानंतर हा कचरा पालिकेच्या गाडीत टाकला जात होता. कचऱ्याचं वर्गीकरण झाल्यानंतर भटके कुत्रे तसेच इतर पशुपक्षी यांच्याकडून कचरा पसरू नये म्हणून या ठिकाणी नागरिकांनी शेड उभारलं होतं. या शेडचा गृहसंकुलातील रहिवाशांना कोणताही त्रास नव्हता. मात्र गृहसंकुलाच्या मागील बाजूला असलेल्या प्लॉट धारकानं या प्रकल्पाबाबत पालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पालिकेनं तातडीने कारवाई करत उभारलेलं शेड तोडलं. याबाबत पालिकेनं सोसायटीतील सदस्यांना नोटीस बजावली होती. यानंतर पालिकेनं कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती रहिवाशांनी पालिकेकडे केली होती. मात्र शेड वहिवाटीच्या रस्त्यावर असल्यानं पालिकेनं तोडक कारवाई केली. या कारवाईत शेडसह प्रकल्पातील कचऱ्याचे ड्रम सुद्धा तोडण्यात आलेत, त्यामुळं सोसायटीत कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. या कारवाईबाबत नगररचना विभागाचे विशाल सावंत यांना विचारलं असता याबाबत माहिती देऊ शकत नाही असं सांगितलं. तर विवेक कुमार गौतम यांना विचारलं असता त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना याबाबत माहिती असल्याचं सांगितलं. एकंदरीत काय तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी टोलवा टोलवी केली आहे. तर मुख्याधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एकीकडे पालिका कचरा वर्गीकरण करायला सांगते तर दुसरीकडे पालिकेचा नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभाग कारवाई करतोय, त्यामुळे रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय. पालिकेनं तोडलेलं शेड पुन्हा उभारून द्यावं, अन्यथा उपोषण करू असा इशारा सोसायटीतील रहिवाशांनी दिलाय. माझी समस्या आहे की नगरपालिका आज बदलापूर नगरपालिका बोलते की तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण करा, बरोबर आहे. तेच आम्ही काम इथं केलं होतं. आमच्या सोसायटी मॅरेथॉन नगरीच्या जे रहिवासी आम्ही इथं ओला कचरा सुका कचराची एक तात्पुरता अशी आम्ही कॅबिन बांधली होती, जी तुम्ही आता बघू शकता, शेड बांधली होती. ही कायमस्वरूपी नसताना ती त्यांनी पूर्वसूचना न देता आणि काही त्यांच्याकडे ऑर्डर नसतानासुद्धा त्यांनी जबरदस्तीने ती तोडलेली आहे. आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे काही ऑर्डर नव्हती का काही नव्हती. त्यांनी पोलीस बंदोबस्त येऊन आम्हाला आमचे जोरावरती ते नगरपालिका इथून तोडलेलं आमच्या आमची कचऱ्याचे जे वर्गीकरण शेड आहे ती आमची तोडलेली आहे त्यांनी. आमची मागणी तीच आहे की त्यांनी आमचं जी शेड तोडली आहे ती त्यांनी बनवून द्यावी आणि आमच्या रहिवाशांवरती जो आहे ना, अन्यथा आम्ही उपोषणाचा आम्ही हत्या रुपसू. तर कोणीतरी कंप्लेंट केली की त्यांना हा वहिवाटीचा रस्ता वगैरे आहे तर आम्हाला हटवा म्हणून, तर त्यांनी बिना हे करता आम्ही त्यांना उत्तर पण दिलं होतं. त्यांनी ज्या वेळेला सांगितलं आम्हाला की त्यांना आम्ही उत्तर दिलं की हे कचऱ्याचं वर्गीकरण आहे, परंतु आता कसं कचऱ्याची समस्या वाढत असताना नगरपालिका इन्फोर्स आम्हाला करते एका बाजूला आणि एका बाजूला इकडे तोडून टाकते, म्हणजे सामान्य नागरिकांनी करायचं तरी काय, का शासनाच्या दरबारात जायचं का नाही, का न्याय कसा आम्हाला मिळणार. तर न्याय आम्हाला जर मिळावा ह्यासाठी समजा जर आम्हाला जर हे पुन्हा पुनर्वत आम्हाला जर नाही करून दिलं तर आम्ही तर नक्की उपोषण करू. दरम्यान एका प्लॉट धारकाच्या तक्रारीनंतर पालिकेनं तातडीने कारवाई का केली आणि कशासाठी, यामध्ये प्लॉट धारकाचं हित काय, अशाच प्रकारे शहरात इतर अतिक्रमणांवर पालिका कारवाई का करत नाही असा प्रश्न सुद्धा रहिवाशांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता पालिका पुन्हा शेड उभारून देणार का हे पाहावं लागणार आहे. ABC News बदलापूर.